Hey guys, welcome back to my channel. My name is Monica and I am vlogging today because I just love vlogging. Video शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज मॉनिका. मला वाटतं मी वरचेवर अनंत अंबानी सारखी दिसायला लागली. बाय द वे, आम्ही मॉलमध्ये चाललोय. सो आद्यांचे डायपर घ्यायचे. आई सो आम्ही चाललोय मॉलमध्ये, सीझन्स मॉलमध्ये हडपसरच्या. सो तिथं झोडिओ आहे. झोडिओमध्ये टाटाचे जे डायपर्स असतात ते घ्यायचे होते. म्हणजे आद्यंतला ते यूज करते मी. आधी आत्ता 2-3 महिने झाले यूज करते. आणि आधी मी पॅम्पर्सचे यूज करायचे जे की साईज ॲडजस्टेबल करणारे होते आणि ते खूप महाग असायचे. म्हणजे 1,500 रुपयाला 60 डायपर्सचा काहीतरी पॅक होता. सो पण ते त्याची क्वालिटी खूप छान होती. आणि हे टाटाचे जे आहेत त्याची पण क्वालिटी खूप छान आहे. सो ते मी यूज करते. त्यासाठी आम्ही खूप वेळा मॉलमध्ये जाणं होतं आमचं. सो इथं आम्ही आता पहिल्यांदा गेलोय मिनिसोमध्ये. काही घेतलं नाही पण आद्यंतला असंच फिरवायचं होतं म्हणून गेले होतो. आद्यंतला खूप तिथल्या गोष्टी आवडल्या. म्हणजे क्यूट क्यूट अशा गोष्टी असतात तिथं. सो नंतर आम्ही डायरेक्ट झोडिओमध्ये जाऊन फक्त डायपर्सचा पॅकेट घेतलं. आई इथं असं अद्यंत ए आई 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 म्हण आई तिथून आम्ही चंदू काकामध्ये आलोत. अद्यंतला छोटीशी गळ्यातली चैन घ्यायची होती. त्याला आधी गळ्यातला पेंडंट घेतलेला आहे गणपतीचा आणि ते आम्ही घातलं होतं काळ्या दोऱ्यामध्ये. सो ते एक दिवशी खाली असंच फिरत असताना ते गळून पडलं काळ्या दोऱ्यामधून आणि आम्ही खूप शोधलं तेव्हा सापडलं. सो ते चैनमध्ये सिक्युअर असं राहील आणि व्यवस्थित बसतं ते म्हणून आम्ही ठरवलं की चैन घ्यायची. आणि आद्यांची तर कंटिन्यू मस्ती चालू होती.
आता संपलं संपलं कस संपलं संपल्याला कस करते. सो इट इज अ नेक्स्ट डे. सो ज्यावेळेस ज्ञानेश्वरला सुट्टी असते त्यावेळेस कुठं बाहेर ज्यावेळेस आम्हाला फिरायला असं जायचं नसतं, तसं तर कुठं जाणं होत नाही अध्यंतमुळं. पण आम्हाला ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळेस आम्ही नर्सरीला जाऊन येतो. सो जात होतो आम्ही नर्सरीमध्ये आणि ते थोडस लांब जायचं म्हणून मी अध्यंची बॅग रेडी करते. मी अध्यंचं दूध घेतले, पाणी घेतले त्याच्यासाठी, त्याचा एक ड्रेस घेतलेला, डायपर्स घेतलेले, छाता घेतलेला आणि रेनकोट्स आमच्या तिघांचे घेतलेले. सो चला मग या, चला मी चालले बघ, बाय बाय अध्यंत, चला चला चला. चला 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 ए चल चाललो बघा मी, चाललो चल चल चला चल. सो आम्ही आलेलो आहे नर्सरीमध्ये, होलसेल नर्सरीमध्ये आलेलो, त्यामुळं आम्हाला थोडंसं लांब यावं लागलं, म्हणजे उरुळी कांचनला यावं लागलं. सो कोणाला कोणाला असं छान छान प्लांट्स बघून असं भारी वाटतं. आणि हे प्लांट्स आहेत जे की मी आणलेले खूप रिझनेबल रेटमध्ये मिळाले. तर दोन तीन दिवसाचा व्लॉग मी एकत्र बनवलेला आहे आणि इट इज अ नेक्स्ट डे. ज्या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर पुणे रोडवरून चालली होती, सो इकडून जाणाऱ्याच गाड्या होत्या, फक्त पलीकडचा रस्ता पूर्ण जाम होता. आणि हे सकाळपासून होतं, सकाळपासून एवढीच गर्दी होती आणि आम्ही साडेतीन वाजता वगैरे वर गेलेलो बघायला, त्यावेळेस आमच्या इथे इथून चालली होती आणि वर म्हणजे टेरेसवर. सो आणि रात्रीपर्यंत ही गर्दी अशीच होती. अँड विथ दिस हा व्लॉग मी इथे संपवते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.